संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करीत आहे. आपला भारत देशही कोरोनाशी निर्धाराने लढतोय. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अगदी कठोरपणे आवश्यक ती पावले उचलत आहे. सरकार लढत असलेल्या या युद्धात जनता देखील जबाबदारीनं सहभागी झाली आहे. साऱ्यांनी एकच निर्धार केलाय, गो कोरोना, गो कोरोना. वैद्यकीय यंत्रणा समर्थपणे कोरोनाबाधितांची काळजी घेत असून संसर्ग टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या फैलावाची साखळी रोखण्यासाठी रेल्वे, मुंबई लोकल, एसटी बसेस, खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र खासगी वाहने काही प्रमाणात रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. विशेषतः महामार्ग पूर्णपणे बंद नाहीत, त्यामुळे महामार्गांवर टोलनाके सुरूच आहेत. टोलनाक्यांवर टोल वसुली करण्यासाठी वाहने थांबविली जात आहेत. या वसुलीदरम्यान टोल प्रक्रियेचे व्यवहार करताना प्रवाशी किंवा टोल कर्मचारी यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका संभवतो. मात्र हा धोका गांभीर्यानं न घेता टोल प्रशासन टोल वसुली करीत आहे. यातून कोरोना साखळी वाढू शकते, म्हणून टोलनाके त्वरित बंद करण्याची गरज आहे, जेणेकरून कोरोना साखळी खंडित करता येईल आणि टोल कर्मचारी तसेच प्रवाशांना बाधित होण्याचा धोका टळू शकेल. मुंबई आग्रा महामार्गावरील मुंबई ते धुळे या दरम्यान रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट दिसत होता. काही वाहने मात्र सुरू होती, त्यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा देखील समावेश होता. मात्र दुचाकी वाहने संख्येनं अधिक दिसत होती. आपण पाहतोय, आपण ठाण्यातून बाहेर पडतोय, रस्ते अगदी निर्मनुष्य आहे, गाड्यांची ये जा चाललेली आहे, पण अतिशय आवश्यक असलेल्या गाड्याच फक्त सुरू आहेत. अतिशय आवश्यक असेल त्यांनीच घराच्या बाहेर पडावे अशा प्रकारची एक सूचना महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की वो घरात खूप महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, किंवा आपण आहात ते गाव किंवा ती जागा सोडू नका, अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे आपण पाहतोय की रस्त्यावरती अतिशय तुरळक अशी ट्रॅफिक आपल्याला दिसते, तुरळक अशी वाहनं आपल्याला दिसत आहेत. ठाण्यातून बाहेर पडतानाचं हे पडतानाची जी दृश्य आहेत, आपण पाहतोय की हा संपूर्ण हायवे जो ट्रॅफिकने दिवसभर ट्रॅफिकने भरलेला जो हायवे आहे, तो हायवे आपल्याला अतिशय निर्मनुष्य आणि अशी अतिशय तुरळक अशी वाहतूक असलेला आपल्याला दिसतोय, की ज्या हायवेवरती प्रचंड अशी वर्दळ असते आणि ही वर्दळ आज आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही आहे. ठाण्याच्या बाहेर आपण आलेलो आहोत आता, आणि आपण पाहतोय की ठाणे शहर मागे पडले आता, आणि जो काही बंद टोलनाका आहे तो त्या टोलनाक्याजवळ आपण आहोत. या टोलनाक्यानंतर लगेचच खाडी पुलाला सुरुवात होते. आपण पाहतोय की अतिशय कमी अशी वाहतूक आहे, एक दोन लोक जाताना येताना दिसत आहेत, दोन चार गाड्या आपल्याला जाता येताना दिसत आहेत. आपण आता भिवंडी बायपासला आपण आहोत. आपण पाहतोय की या बिल्डिंग दिसायला लागल्या की आपल्याला असं वाटतं की भिवंडी बायपास आला आहे, भिवंडी कल्याण बायपास. या रस्त्यावर देखील आपण पाहतोय की ही जी काही ट्रॅफिक आहे ही अतिशय कमी आहे. नाहीतर भिवंडी बायपासला यायचं म्हटलं की आधीच घाम यायला सुरुवात होतं आणि भीती वाटली लागते की भिवंडीला काय ट्रॅफिक असेल की नसेल. पण आता हा ब्रिज सुरू झाल्यामुळे भिवंडीची जी काही जाम होणारी, सातत्याने जाम होणारी जी काही ट्रॅफिक आहे ती आता कमी झालेली आहे. आणि आजचा दिवस असा आहे की आजचे दिवस तर आपण पाहतोय की या भिवंडी बायपासला कोणत्याही प्रकारचं वाहन फार जाता येताना आपल्याला दिसत नाही आहे. पाहतोय आपण, बघा अतिशय तुरळक अशी ट्रॅफिक आहे. ज्यांना काम असेल त्यांनीच घराच्या बाहेर पडावं अशा प्रकारचं जे काही आवाहन करण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांतर्फे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे, तर ते लोकांनी तंतोतंत पाळले आणि लोक घरातच बसून आहेत. आपण पाहतोय हा भिवंडी बायपासचा जो काही ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आपण उभे आहोत, आणि इथं देखील जी काही नेहमीची वर्दळ असते, प्रचंड ट्रॅफिक या ब्रिजच्या खाली असते, ती ट्रॅफिक आपल्याला आता इथं दिसत नाही आहे. काही वाहनं सुरू आहेत. इथं आपण पाहतोय की पोलिसांची विचारपूस चालू आहे, पोलिसांचं मार्गदर्शन घेण्याचं कामही इथं चालू आहे. आणि हा जो काही सतत वर्दळीचा जो काही भाग आहे तो ही आज अतिशय मंदावलेला आपल्याला दिसतोय. शासनाने जे काही आवाहन केलं होतं त्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे असंच म्हणावं लागेल. आपण पाहतोय की या ब्रिजच्या खाली प्रचंड अशी ट्रॅफिक असते आणि कुठेही आपल्याला फार वाहनांची वर्दळ दिसत नाही आहे. एक 8-10 वाहनं येता जाताना आपल्याला दिसत आहेत. आपण पाहतोय हायवेच्या देखील सगळी आजूबाजू जी काही हॉटेल्स आहेत, मोठमोठे हॉटेल्स, त्यांनी देखील लॉकडाऊन केलेलं आहे. सतत
भरभरून वाहणारी ही जी काही हॉटेल्स आहेत, ही हॉटेल्स पण आज आपण पाहतोय की बंद अवस्थेमध्ये आहेत. आणि शासनाने जे काही आवाहन केलं आहे त्या आवाहनाला पेट्रोल पंपने देखील प्रतिसाद दिला आहे. आपण पाहतोय की पेट्रोल पंपावर देखील कुठेही आपल्याला वाहन दिसत नाही पेट्रोल भरताना. तुरळक एखादं वाहन आलं तर आलं, अशा प्रकारे ही स्थिती संपूर्ण हायवेची आणि हायवे लगतच्या पेट्रोल पंप्स आणि हॉटेलची आपण पाहतोय. कोरोनाला हरवण्यासाठी सगळ्यांनीच कंबर कसली आहे असं म्हणालं काही हरकत नाही. काही झालं तरी कोरोना विषाणूचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्या भारतात कुठल्याही परिस्थितीत फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला नको, अशा प्रकारची एक यंत्रणा राबताना आपल्याला दिसते. आणि तशा प्रकारचं एक या हिंदुस्थानातील माणसाने ठरवलं आहे की कोरोनाला कुठल्याही परिस्थितीत आपण हरवलं पाहिजे. वृत्त विभाग, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.